नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। सांगली येथे शनिवार दिनांक 26/3/2022 रोजी दुपारी 1 वाजता होणाऱ्या ओबीसी विजय एनटी बहुजन परिषदेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने आज सांगली येथे गेस्ट हाऊस येथे मीटिंग आयोजित केली होती। यामध्ये सांगली जिल्ह्यातील सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे नगरसेवक व पदाधिकारी यांनी अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सर्व नगरसेवक यांची बैठक संपन्न झाली। ओबीसीच्या अस्तित्वाची लढाई आहे, ओबीसी आरक्षण, जनगणना, ओबीसी समस्या, ओबीसी विद्यार्थी, जिल्हानिहाय वसतिगृह, 12 बलुतेदार, आर्थिक विकास महामंडळाची तात्काळ घोषणा करा यासह ओबीसीच्या सर्व प्रश्नांसाठी हे अधिवेशन प्रचंड ताकदीने यशस्वी करण्याचा निर्धार सर्व ओबीसी विजय एनटी परिषद बैठकीतील नगरसेवकांनी घेतला। तसेच डॉक्टर विनोद पवार यांनी ओबीसी आरक्षण आणि समस्या यावर मार्गदर्शन केले। या बैठकीसाठी महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते गटनेते माननीय संजय मेंढे, माजी महापौर माननीय मैनुद्दीन बागवान, मनोज सरगर, नगरसेवक माननीय अमर निंबाळकर, माननीय संतोष पाटील, माननीय गजानन आलदर, राजेंद्र कुंभार, विजय खाडगे, माननीय गजानन मगदुम, मनोज सलगर, माननीय सीमा शेख, माननीय रघुनाथ सरगर, बाळासाहेब आळतेकर, विजय खाडगे, मुश्ताक रंगरेज यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते। यावेळी संघटनेचे राष्ट्रीय सदस्य माननीय संजय विभूते, माननीय राज्य अरुण खरमाटे यांनी अधिवेशनाचे नियोजन, अधिवेशनाचे उद्दिष्ट याविषयी मार्गदर्शन केले। जिल्हाध्यक्ष माननीय सुनील गुरव, प्रदीप वाले, माननीय दत्तात्रय खाडगे, माननीय शशिकांत गायकवाड, राज्य संघटक माननीय नंदकुमार निळकंठ, माननीय संग्राम माने सचिव, माननीय शरद झेंडे, माननीय चंद्रकांत मालवणकर, माननीय दीपक सुतार उपस्थित होते।